वादातून आईच्या मानेवर विर्याने वार करून मुलाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली ही थरारक घटना तालुक्यातील पारगाव येथे एक सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आईची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत बापू मचिंद्र कदम असे मयत नाव असून आई कदम जखमी आहे कौटुंबिक कारणावरून आई आणि मुलामध्ये सतत भांडण होत होती एक सप्टेंबर रोजी दुपारी वाजता त्यांच्या शाब्दिक चकमक उडाली त्याचं रूपांतर कडाक्याच्या भांडणं झालं यावेळी चिडलेल्या मुलाने विळ्याने आईच्या मानेवर वार केला या हल्ल्यात आई गंभीर जखमी झाली त्यांना माजलगावच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं या घटनेनंतर घाबरलेल्या बापू कदम याने माली पारगाव शिवारात एका झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश विधाते आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली बापू कदम हा मनमानी वागत होता त्याने तीन लग्न केले होते दोन पत्नी सोडून गेल्यानंतर आठ दिवसांपूर्वीच त्याने पाथरी येथील एका मुलीशी संसार थाटला होता त्याच्या अशा वागण्याला संपूर्ण कुटुंब वैतागलं होतं